भोग रोग सुखाई काना, आवाज येत नाही, याग याग राग सुखाई काना, राम कृष्ण संग रंग ढंग सुखाई काना, शक्ति युक्ति भक्ति सुखाई काना, बाले घाटावरती धामण गावात बोधला झाला, भगवत भक्त महाजो जाने निज देह विठ्ठला विकला। सोलापूर तालुक्यामध्ये पंढरपूर पासून जवळ धामण गाव म्हणून एक छोटस खेडेगाव, त्या खेडेगावामध्ये माणकोजी बोधले नावाचे पांडुरंगाचे थोर भक्त होऊन गेले। त्यांच्या चरित्रातला हा प्रसंग आहे। मराठ्यांच्या कुळामध्ये झालेला जन्म आहे। 16 आण्याची पाटीलकी घरी आहे। धन दौलत जमीन जुमला पैसा अडका याला कशालाही कमी नाही, मोजदाद करणार करता येणार नाही एवढं वैभव आहे। घरचं सगळं छान आहे। ममताई नामे कलत्र यमाजी तो होय पुत्र, स्नुषा अति पवित्र भागीरथी नामजीचे। ममताई नावाप्रमाणे ममतेची मूर्ती असणारी सहधर्मचारी, सहधर्मचारिणी असं नाव आहे बायकोचं, सहधर्मचारिणी अशी ममताई आहे। यमाजी नावाचा मुलगा नावाला शोभेल असा, पावपाव शहराच्या मिशा। भागीरथी नावाची सून अगदी भागीरथीसारखी गंगेसारखी निर्मळ स्वच्छ पवित्र जीचं चरित्र आहे, नाही तर लोक फार गंमतशीर नाव ठेवतात, हरी हरी म्हणायची वेळ आहे। काय रे नाव म्हणले तुझं, म्हणले गंगाधर, आंघोळत नाही महिनाभर, नाव तर गंगाधर। म्हणले काय ग बाई नाव, म्हणले नाजुका। म्हणले वजन, म्हणले विचारू नका, आपल्याकडे म्हण ना नाव सोनूबाई आणि कथिलाचा वाळा, तसं नव होता नाव सुनय ना। म्हणजे कुठं भक्ती कळ ना, नाव ठेवलं काय करणार। पण तसं माणकोजींच्या घरी नाही, अतिशय सुस्वरूप अशी पत्नी आहे। यमाजी प्रत्यक्ष यमाचा अवतार वाटावा असा मुलगा आहे, सून आहे, भरपूर पैसा अडकाय, लोकांमध्ये मान मराठा सन्मान आहे। पण शेवटी धनमान जमीन कामिना हे क्षणिक सर्वही गणा, लोकांना सांगायसाठी आहे का, नाही ना। संतत्वाचं सगळ्यात मोठं लक्षण आपल्याला सांगू काय, संत ओळखायचा कसा, अतिशय सोपं आहे। म्हटलं जसे चित्त तशी वाणी, जसे चित्त तशी वाणी, जशी वाणी तशी कृती। संतांचं वैशिष्ट्य काय, जसे चित्त तशी वाणी, जशी वाणी तशी कृती, चित्तवाणी क्रिया सारी संतांची एक रूपती। मनात एक आहे बोलतो, दुसरा करतो तिसरा,
म्हणजे संतत्वाचं लक्षण नाही. आम्ही झालो ऐसा म्हणे तो काहीची नाही, लोकांना सांगायसाठी आहे का? नाही ना, आधी केले मग सांगितले. त्याचं हे घरी पुष्कळ आहे पण त्याचा आनंद नाही आहे. माणकोजी उदास आहेत. आता पुष्कळ शब्द आपल्याला गमतीशीर वापरायची सवय. उदास, उदास हा शब्द म्हणजे आपण ज्याच्या तोंडावरती 12 वाजलेत ना त्याच्यासाठी वापरतो उदास. 12 वाजणं तरी काम म्हण निघाली आपल्याला माहिती आहे. 12 वाजले एखाद्याचे म्हणतो ना आपण, एखाद्याचे 12 वाजले. जुने जे बाजार होते ना ते सकाळी भरायचे आणि दुपारी 12 वेळेला उठून निघून जायचे. आणि ते मागं बाजार राहिल्यानंतर जे भयंकर दिसतं सगळीकडे कचरा कुंडी घाण गलिच्छ, तशी ज्याची अवस्था झाली त्याचे 12 वाजले. उदास म्हणजे ज्याच्या तोंडावरती 12 वाजलेत असं नाही. उत आस, आस म्हणजे इच्छा कामना वासना, ज्याची इतर सर्वसामान्यांच्या पेक्षा उंच पातळीवरती आहे असा तो उत आस आहे, असा तो उदास आहे. तुमच्या माझ्यासारख्यांची जी धनंदेही श्रीयंदेही बुद्धिकीर्तींचे देही मे अशी इच्छा आहे त्याच्यापेक्षा वेगळी, त्याच्यापेक्षा वरच्या पातळीची काहीतरी इच्छा अंतकरणामध्ये आहे म्हणून माणकोजी उदास आहेत. काय इच्छा आहे, काय आस आहे? योग्य होईन केदवा तरी माधवात व दर्शना, योग्य होईन केदवा तरी माधवात व दर्शना, राहते हृदयी तरंगत एकही नित भावना, श्रीधरा गरुड ध्वजा अघना केधवा तरी माधवातव दर्शना. देवा मी काय करावं जेणेकरून तुझं दर्शन होईल, तरी विठ्ठल येईल घरा. आपण पूर्वरंगामध्ये ऐकलं हा विचार आहे. आणि म्हणून त्या सगळ्या क्षणभंगूर नश्वर गोष्टींचं आकर्षण माणकोजींच्या चित्ताला नाही, अंतकरणाला नाही आहे. सगळं बुडून जावं एवढं सगळं आहे पण तरी माणकोजी त्यापेक्षा वेगळे. आणि माणकोजींचा एक विशेष असा आहे, याचक येता द्वारी पुरवी तद इच्छा करून बहुमान, वाटे धामण गावी झाला अवतीर्ण हा दुजा कर्ण. अंगी दानत एवढी आहे की कुणीही काहीही मागायला आला आणि माणकोजींच्या दारातनं विनमुख गेला असं कधीही झालं नाही, एवढी दानत. बरं शेवटी असं आहे, ती द्यायची वृत्ती आहे पण ते देत असताना सुद्धा अहंकाराचा लवलेश सुद्धा अंतकरणामध्ये नाही तर कुठे एखाद्या धार्मिक संस्थेला 100 रुपयाची पावती फाडली की आमची फुटभर छाती फुकते. आपल्याला असं वाटतं कर्णानंतर मीच. ती 100 नोट पेटीमध्ये टाकत असताना आसपास सगळ्यांनी बघावं अशी इच्छा असते, मी 100 नोट टाकली. हे देणं कसं असावं याच्यावरती एक फार सुंदर उदाहरण आहे. हुसेन नावाचे मुस्लिम गृहस्थ होते, अतिशय गर्वश्रीमंत असेच. आणि त्यांची एक परिपाटी होती की दुपारच्या वेळेला घराच्या प्रवेशद्वाराजवळ बसावं, काही पैसे नाणे घेऊन सोबत बसावेत आणि कोणी मागायला आला की त्याला मूठ भरावी आणि ते पैसे द्यावेत. जुन्या काळचे आहेत हो, आजकाल तर म्हणजे भिकारीसुद्धा घेणार नाहीत रुपये 2 रुपये 5 रुपयाची बंदे. म्हणले राव द्या साहेब तुमच्याकडे तुमच्या चहाला. पण ते द्यावं आणि ते देत असताना शर्मेनी लाजेनी मान खाली घालून द्यावं म्हणून मी काही गुन्हा करतो. लोकांना विलक्षण वाटायला लागलं. म्हणले थातूर मातूर देणं देणारा छाती फुगवून चालतो. म्हणले हे रोज भरभरून एवढं दान देतात त्यांना लाज कशाची वाटते? हा त्यांचा प्रकार कबीरांच्या कानावरती गेला की हे हुसेन असं असं करतात. आणि कागद घेतला, दोहा लिहिला आणि हुसेनजींकडे पाठवून दिला. ऐसी देनी देन जू कित सीखे हो सैन. असं देणं कुठे शिकलात? जो जो करू चो करो
त्यो त्यो नीचे नय। हात जसा जसा द्यायला वर करता तस तसं शर्मेने डोळे खाली घालता। हुसेनजींच्या लक्षात आलं कबीरजी आपली परीक्षा बघतायत। तोच कागद पालथा घातला, त्याच्या मागेच उत्तराचा दोहा लिहून हुसेनजींनी पाठवला। म्हणले कबीरजी काय सांगावं तुम्हाला, देनहार कोई और है जो भेजत दिन रैन, लोग भरम हम पर करे तासो नीचे नैन। अरे म्हणले देणारा दुसराच कोणीतरी आहे जो दिवस रात्र पाठवतो, तो म्हणले देणार आहे। लोक मी देणार आहे असं समजून माझा खोटा जय जयकार करतात ना, त्यामुळे शर्मेनी माझे डोळे खाली जातात। आता देताना ही भूमिका असली तर उपयोग आहे, ही भूमिका माणकोजींची आहे। म्हणून कुठलंही वही खातं मेंटेन केलेलं नाही, व्याजाचा दर मेंटेन केलेला नाही, 10% 5% महिना। पाटील पोरीचं लग्न आहे बघा, लक्ष असू द्या। अरे म्हणले तुझी मुलगी माझी मुलगी, काही काळजी करू नका, लागेल ते घेऊन जा। धनधान्य नेलं, पैसा अडका नेला, पाटील बैलजोडी पाहिजे शेत नांगरायला, घेऊन जा। आता हिशोब ठेवत नाही म्हणल्यानंतर त्याचा गैरफायदा घेणारे नसतातच असं नाही। ते पुष्कळ दुकानांमध्ये चित्र लावलेलं आहे बघा, मागताना च्या हेडिंग खाली बकरीचं चित्र दाखवलेलं असतं आणि पैसे परत देतानाच्या खाली वाघाचं चित्र असतं। ती तशीच परिस्थिती होती। आता हे मागायला येत नाहीत म्हणल्यानंतर आपणहून नेऊन देणारा कोण आहे? एखादाच लक्षावधीमध्ये असला तर असला, पण शेवटी त्याचा परिणाम असा झाला की 2, 5, 7 वर्षाच्या अवधी, आता कितीही असलं अशा पद्धतीने वाटल्यानंतर किती दिवस पुरणार आहे? दान देता धनधान्य नष्ट झाले, दान देता धनधान्य नष्ट झाले, ओढल्यासी दारिद्र्य पहाले, घरी नुरले ढोरही एक त्याच्या, घरी नुरले ढोरही एक त्याच्या, झुंडी फिरती गोठात मूषकांच्या, झुंडी फिरती गोठात मूषकांच्या। सगळं धनधान्य नष्ट झालं, पैसा अडका, जमीन जुमला, अगदी बायकोच्या अंगावरचे दाग दागिने सुद्धा। ज्या गोठ्यामध्ये पशुधन बांधायला जागा शिल्लक राहायची नाही एवढं पशुधन होतं, त्या गोठ्यामध्ये आता घुशी आणि उंदरांव्यतिरिक्त तिसरा प्राणी शोधून सापडे नसावा। पण अंतःकरणामध्ये त्याचा कुठलाही लवलेश नाही, कुठलंही दुःख नाही, कारण शेवटी गरजवंताला मी दिलं याचं समाधान आहे, याचा आनंद करणाऱ्यांनी काही करू द्या। माणकोजी स्वस्थ आहेत, त्यांचं आपलं पांडुरंगाचं भजन चालावं। माणकोजींचा एक विशेष आणखी आहे, प्रत्येक महिन्याची शुद्ध एकादशी, प्रत्येक महिन्याची, फक्त आषाढी कार्तिकी नव्हे, प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला माणकोजींचा पंढरपूरच्या पायीवारीचा परिपाठी होती। आजही अनेक लोक आहेत ना, मंगळवेढा नावाचं एक संतभूमी आहे, पंढरपूरपासून 20-1 किलोमीटर अंतरावरती आहे, जिथे कानोपात्रा झाल्या, जिथे चोखोबा महार झाले, जिथे दामाजी पंत झाले, ती मंगळवेढा। त्या मंगळवेढ्याला गेलेलो असताना एक 71 वर्षाचे गृहस्थ असतील, त्या मंदिरामध्ये ते बसलेले होते, त्यांची ओळख करून देणाऱ्याने अशी सांगितली, म्हणले हे गेल्या 40 वर्षापासून, किती, गेल्या 40 वर्षापासून रोज पंढरपूरला पायी जातात आणि 365 × 40 एवढ्या दिवसांमध्ये एकही खाडा झालेला नाही, स्वतः आजारी असले तरीही, घरी कुणी गेलं तरीही। या निष्ठेने करणारी लोक आजही आहेत। प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला पंढरपूरला निघावं, जाईपर्यंत 5-6 दिवस लागावे। आता घरची श्रीमंती होती तेव्हा तो सगळा लवाजमा कॅनवा आहे, हे 50 बैलगाड्या, सगळं सोबत खायचं प्यायचं सामान सुमान, सगळी सोय होते, म्हटल्यानंतर लोक काय कमी आहेत का मागे? कार्यकर्त्याला काय पाहिजे? कार्यकर्ते कधी जमतात प्रामाणिकपणे सांगा। अपुरत नाही तेवढं, म्हणले बसायला फटफटी, प्यायला हातभट्टी,
आणि पैशाला सोसायटी असेल तर येतो. तर खायची प्यायची चंगळ, तिथे गेल्यानंतर मान मरात, पांडुरंगाचं डायरेक्ट व्हीआयपी दर्शन. लोक नको नको म्हणावं लागायचं एवढे सोबत असायचे. पंढरपूरला गेल्यानंतर माणकुजींचं स्वागत व्हायचं, आमच्या घरी आलं पाहिजे पाटील, आमच्या घरी आलं पाहिजे पाटील. का? कारण कल्पना आहे जाताना एवढं देऊन जातील की पुन्हा आयुष्यामध्ये काम म्हणून करावं लागणार नाही. असा हा यांचा वारीचा थाट. पण हळूहळू 5-7 वर्षामध्ये यामध्ये सगळा फरक पडला आणि आज परिस्थिती अशी निर्माण झाली की एकसुद्धा महाभाग आज माणकोजींच्या बरोबर वारीला जायला तयार नाही. एकादशी 4-5 दिवसांवरती आली आणि माणकोजींनी आपल्या पत्नीला ममताईला सांगितलं, म्हणजे ममता 4 दिवसांवर एकादशी आली, मला पंढरपूरला वारीला गेलं पाहिजे. हे माणकोजींचे शब्द ऐकले आणि त्या माऊलीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. म्हणले अहो वारीला जायचं म्हणता? म्हणले हो, काही नवीन आहे तुला? प्रत्येक महिन्यातल्या शुद्ध एकादशीला जातोच की. ती रडायला लागली. म्हणले अहो तुम्ही वारीला जायचं म्हणता खरं, पण वस्तुस्थिती तुम्हाला सांगू का? उरलानक परदिक गेही, उरलानक परदिक गेही, वदे मधुर वचे ममताई त्या प्रती, ना पीठ कूट गृहिनाथा, वारीस कायम गणेता बरोबरी, ना घरी धान्य मुठ भरी, ना घरी धान्य मुठ भरी, वेळही खरी आली साजिरी, आम्हा मरण्याची आम्हा मरण्याची, ना पतगावी कौडीची राहिली. घरामध्ये अन्नाचा एक दाणा शिल्लक नाही, पीठ नावाला शिल्लक नाही, तुम्ही वारीला जाऊन नैवेद्य कशाचा दाखवणार, पारण कशाचं करणार, एकादशीचा उपवास कसा सोडणार, भगवंताला काय नेणार? अन्नान्न दशा आमची आहे. बघा, अंगावरचे सगळे दागिने संपले तोपर्यंत या माऊलीला दारिद्र्याचा विचार नाही आहे. सगळं होत्याचं नव्हतं झालं तोपर्यंत दारिद्र्याचा विचार नाही आहे. पण आज माणकोजी वारीला जातो म्हणल्यानंतर घरातली परिस्थिती पाहिली आणि या माऊलीला रडू आलं. आणि आज पहिल्या प्रथम त्या माऊलीच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, म्हणले अहो तुम्ही काहीही म्हणा, पण हा कशाचा परिणाम आहे तुम्हाला सांगू. जो जो तुम्ही भजतसा प्रभू शेषशाई, तो तो घरात शिरली धनहीनताई, तन्नाम मंगल नसे मज वाटताहे, प्रापंचिकास स्मरण्या विठू योग्य नोहे. मी तर म्हणले या निष्कर्षापर्यंत आली आहे, जो जो तुम्ही विठ्ठल 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 म्हणत जाता तो तो आमच्या घरामध्ये ही दारिद्र्य शिरलेलं आहे, धनहीनता शिरलेली आहे. आणि माझा निष्कर्ष आता असा आहे की प्रापंचिकानी घ्यावं असं मंगल पांडुरंगाचं नाव नाही, असं मंगल विठ्ठलाचं नाव नाही. काय आहे, विचार न करणाऱ्याला काहीतरी निमित्त पाहिजे असतं. एक घर होतं, त्या घरामध्ये नवरात्रीचा प्रसंग फार विशेष साजरा केला जायचा. आसपासच्या सगळ्या परिसरामध्ये त्यांच्या घरचं नवरात्र नावाजलेलं होतं. पिढ्यान पिढ्या ते नवरात्र घरी चालू. एक दिवस ते अचानक बंद झालं आणि पुढे अनेक वर्षापर्यंत ते नवरात्र झालं नाही. जो मित्र परगावला गेलेला होता तो 5-7 वर्षानंतर आला. नवरात्रीच्या वेळेला त्या मित्राला म्हणलं, मित्रा आता तुझ्याकडे नवरात्र असणार, 9 दिवस म्हणले खाय प्यायची मेजवानी मस्त चंगळ. अरे म्हणले कसलं नवरात्र आणि कसलं काय, सगळं गेलं. म्हणले गेलं हे का? म्हणजे आमच्या बायकोनी ठरवलं. मी काय ठरवलं? म्हणले घट बसलेले आपल्याला चालत नाहीत, घरामध्ये शुभ नाही. म्हणले काय झालं ग, काय सांगू म्हणले तुम्हाला, अशी इकडे घट बसले आणि इकडे अशा सासूबाई गेल्या, वय वर्ष फक्त 95. आता ते सोवळं ओवळं त्यातले सगळे ते स्वयंपाकाचे
पदार्थ तो प्रकार हिला झेपेन असं झालं, ही वाटच बघ कुठं गळतं तर मिठाच्या डेऱ्यावर म्हणतात ना तसं आहे. तर वय वर्ष 95 गेली तर सुटली बिचारी. गंमत म्हणून पुष्कळ घरामध्ये गणपती आम्हाला लाभत नाही, काहीतरी विघ्न येतो म्हणून गणपती घरात आणत नाही. अरे सगळ्या विघ्नांचा नाश करणारा निर्विघ्नम कुरुमे देव म्हणून आपण ज्याची सर्वप्रथम पूजा करतो काय सांगावं. म्हणून सांगणं आहे, नको योग याग तर्पण, नको व्रतादि उद्यापन. सोपं आहे, वा विठ्ठल चरणी ते माणकोजींनी वाहिलेलं आहे. म्हणले ममता एवढ्या तीव्र शब्दात बोलतेस, अगं एक विश्वास ठेव, जे काही होतं ना ते चांगल्यासाठी होतं. झाडाचे पानही हाले त्याची सत्ता. म्हणून उपदेश काय आहे, ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या संत वचनाचा सुद्धा अक्षरशः लोक फज्जा उडवतात, विनोद करतात. म्हणजे मराठी माणूस मागं राहिला ती याच्यामुळे. ठेविले अनंते तैसेची, अरे भूमिका काय सांगायची, सांगायचा उद्देश काय समजून घेशील का? सगळं मिळून सुद्धा शेवटी वखवख राहून जर असमाधानीच राहायचं असेल, श्रीमंत राहू नका असं सांगितलंय का? श्रीमंत असाल तर श्रीमंती आनंदाने उपभोगाना, ठेविले अनंते तैसेची राहावे. दारिद्र्याचं कुठेही समर्थन नाही आहे, पैसा मिळवू नये कोणीही सांगितलेलं नाही आहे. हां सांगितलं एवढं निश्चित आहे, जोडो निया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पवित्र कोण आहे? शुद्ध. आपलं शास्त्र अतिशय स्वच्छ आहे. अर्थत शुची कामत शुची सैव शुची. याचे पैसा मिळवण्याचे आणि तो खर्च करण्याचे दोन्हीही मार्ग चांगले आहेत, तो पवित्र आहे. पवित्र्याची एवढी सोपी व्याख्या आहे. कमवायचे सुद्धा आणि खर्च करायचे मार्ग सुद्धा. आम्ही कमवलं तुमच्या बापाचं काय जातं म्हणून दारू पिण्यात गमावणार असेल तर उपयोग नाही. अर्थत शुची कामत शुची सैव शुची. आता लोक त्याचा सुद्धा उपहास करतात, संतांच्या या प्रकारच्या सांगण्यामुळे महत्वाकांक्षा मिळली आणि समाज दरिद्री राहिला असं म्हणतात. संतांचा संताळे म्हणून उल्लेख करतात. काय काय सांगावं. माणकोजी म्हणतात, बाई आपला पैसा अडका वैभव श्रीमंती सगळं गेलं ना, ही माझ्या दृष्टीने पाहशील तर पांडुरंगाची आपल्यावरती झालेली कृपा आहे. म्हणजे कृपा कशाची आली, सगळं गेलं म्हणले आज. म्हणजे बघ असं आहे, दुःख मे सब सुमिरन करे. दुःख आलं की म्हणले मंदिराची आठवण होते, भगवंताची आठवण होते. संकट आलं की भगवंताची आठवण होते. दुःख मे सब सुमिरन करे, सुख मे करे नकोय. अरे पण एक गोष्ट विसरता, म्हणले जो सुख मे सुमिरन करे तो दुःख काहे को होय. पण सर्वसामान्यता तसं होत नाही, म्हणून आपल्याला त्याचं स्मरण कायम राहावं. पांडुरंगाची आठवण कायम अंतःकरणामध्ये राहावी म्हणून पांडुरंगाने आपल्यासाठी केलेली ही सोय म्हणले की आपलं सगळं वैभव हिरावून घेतलं. असं म्हणणारी एकमेव कुंती निघाली, तिच्या पाठीवरती दुसरं कोणी निघालं नाही. महाभारताच्या युद्धानंतर भगवंत तिचं सांत्वन करण्यासाठी म्हणून तिला म्हणतात, आई तू खूप काही गमावलंस, तुला काय पाहिजे असेल तर माग मी देईन. काय मागावं कुंतीनी? कुंती म्हणते, देवा आमच्यावरची संकटांची मालिका अशीच चालू राहील असं काहीतरी कर. वेडी आहे का नाही? म्हणले का? म्हणजे संकटामध्ये जेवढी प्रकर्षाने तुझी आठवण होते ना तेवढी सुखामध्ये होत नाही. आणि तुझ्या स्मरणामध्ये तुझ्या आठवणीमध्ये जो आनंद आहे त्याला आम्ही गमावून बसू. म्हणून माणकोजी म्हणतात, गेली संपदा हीच सुंदरी, केली गे कृपा आपणावरी, जाण विठ्ठले इंदू त्या नको, चित्त या भवी गोवू तू नको. अगं म्हणले सगळं नश्वर आहे, आज न उद्या संपणार आहे. कितीही श्रीमंत असला तर ज्याला नोटांच्या बंडलावरती जाळलं आहे असं एक उदाहरण दाखव म्हटले, एकच. तनु चारे किती अभिमान वाहसी, जाण गड्यामा येणे, परी काष्ठ शुभांचे तिला अखेरी लेणे. आयुष्यभर वेगवेगळ्या दागिन्यांची कितीही हौस करून घ्या, शेवटचा सोबत येणारा दागिना कोणता आहे? शेणाच्या 50 गोऱ्यां 2 क्विंटल लाकडाशिवाय तिसरा दागिना शोधून सापडणार नाही.
माणकोजी म्हणतात, अगं वैभव गेलं तर गेलं, आपल्याला वैभव अर्पण करायचं आहे का? काय दिलं यांना महत्व नाही ना, काय भावनेने दिलं हे महत्वाचं. भगवंत स्वच्छ शब्दामध्ये सांग, त्याला आपण काही देऊ शकतो हा आपला वृथा अभिमान आहे का नाही? हो, प्रत्यक्ष लक्ष्मी ज्याचे पाय दाबण्यासाठी आतुर बसलेली आहे त्याला मी काय देणार आहे? अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक त्याला मी काय देणार आहे जे त्याचं नाही? असं मी काही देऊ शकत नाही ना. म्हणून भगवंत सांगतात, मला काय पाहिजे? पत्रम पुष्पम फलम तोयम, जे उपलब्ध असेल ते. पण अट एक आहे, यो मद भक्त्या प्रयच्छती, भक्तियुक्त अंतःकरणाने जे काही द्याल त्याचा स्वीकार आहे, नाही तर 56 भोग सुद्धा तुमचे मला नको आहे. माणकोजी म्हणतात, आपलं हे सगळा पैसा अडका गेला ही पांडुरंगाची कृपा आहे माझ्या दृष्टी, पण ही माणकोजींची दृष्टी झाली. गावातले जे सर्वसामान्य होते ना, ते ज्यांच्याकडून ओरबाडून घेऊन माणकोजींना लुटून दारिद्र्यामध्ये ढकललं, तीच माणसं आता माणकोजींवरती उलटली. म्हणजे काय नाकरता माणूस आहे? त्या विठ्ठलाच्या नादापाई, त्या टाळकुटायच्या नादापाई, म्हणजे सगळं होत्याचं नव्हतं करून बसला. म्हणजे काही पिढ्यांमध्ये असा नाकरता जन्माला येतो आणि सगळं होत्याचं नव्हतं करतो. ज्या गावामध्ये माणकोजींच्या समोर नजर वर करून बघायची कोणाची छाती नव्हती, पाटील पाटील म्हणून मान सन्मान होता, त्या गावामध्ये शेंबडी पोरंसुद्धा आज माणकोजींच्या मागे एक वेडा म्हणून दगडं मारत फिरायला लागली. माणकोजींची अवस्था, दाढी वाढलेली आहे, जटा वाढलेल्या आहेत, अंगावरती मळकट धोतर आहे, फाटका सदरा आहे. आणि गावामध्ये माणकोजींची अवस्था काय आहे याचं वर्णन महाराज पदामध्ये करतात. सगळी लोकं म्हणायला लागली की पाटलाला वेड लागला. पाटील झाला पिसा, पाटील झाला पिसा, दिसतो एखादा वैदू जसा. पाटील झाला, पाटील झाला पिसा, पाटील झाला पिसा, दिसतो एखादा वैदू जसा. पाटील झाला शेला मुंडा से हो शेरवानी गेली, शेला मुंडा से हो शेरवानी गेली, केठ्याऐवजी ती माळ घातली, पायतन घ्यायला हो शक्ती न उरली. झाला रिकामा तू कंबर कसा, आता कंबर कसा, दिसतो एखादा वैदू जसा. पाटील झाला, पाटील झाला, पाटील झाला, पाटील झाला झाला, पाटील झाला, पाटील झाला पिसा, पाटील झाला पिसा, दिसतो एखादा वैदू जसा. पाटील झाला. या काव्य प्रकाराचं नाव छक्कड असं आहे, ला छक्कड म्हणतात. पाटीलाला वेळ लागलं म्हणून लहान लेकरं सुद्धा दगड मारत फिरायला लागले. एवढी अप्रतिष्ठा माणकोजींची गावामध्ये. ज्या गावानी लुटून खाल्लं त्या गावानी परताव्यामध्ये दिलेला हा प्रकार आहे. पण माणकोजींनी त्याची कधी तमा बाळगली नाही. म्हणजे ठीक आहे, त्यांना त्यात आनंद मिळत असेल तर मिळू देत. माणकोजी स्वस्थ चित्त आहेत, शांत आहेत. आणि अक्षरशः घरामध्ये केराची जशी किंमत असते ना, तशी किंमत त्या स्वतःच्या वतनाच्या गावामध्ये माणकोजी पाटलांची झाली. वारीला जायचं निश्चित आहे आणि वारीला जायचं म्हणून माणकोजी घरी आले. म्हणले, ममता ठीक आहे बरं, मी निघतो म्हणले वारीला. म्हणले असेच? म्हणले ठीक आहे, जेव्हा सगळं शक्य होतं तेव्हा सगळं केलं. अहो पण म्हणले काहीतरी. म्हणले एक काम कर, आतल्या घरामध्ये ना एक कुऱ्हाड पडलेली आहे तेवढी मला आणून दे. म्हणले कुऱ्हाड कशाला? माणकोजी म्हणतात, काय कुऱ्हाडीसी दे आणून मला कांते, पती जाता तोडी न सरपणाते. कुऱ्हाडीसी दे आणून मला कांते, पती जाता तोडी न सरपणाते. तीच मोळी नेऊन पंढरीला, विघुन नेईन वारी सांगते. कुराडी सीधे आणून मला कांते, पची जाता थोडी न सरपणाते. जाता जाता वाळलेली जी काही झाडं असतील, फांद्या असतील, ती तोडून त्या लाकडांची एक मोळी मी बांधेन, ती माझ्या डोक्यावरून घेऊन पंढरपूरला जाईन. ती मोळी विकून जे काय 2-5 पैसे येतील त्यातनं शक्य होईल तेवढं पीठ घेईन. 2 भाकरीचे चिपटे झाले तरी पुरेसे आहेत म्हणले. एक पांडुरंगाला एक मला, आणखीन लागतं काय?
नाही लोभ कुणाचा बरा, आपण जो विषय पूर्वरंगामध्ये पाहिला, गरज आणि चयन याच्यामधली सीमारेषा आखता आली पाहिजे. खरी गरज तुम्ही उपवास करून बघा एखाद्या दिवशी, खरा उपवास, किती कमी अन्नावरती आपण जगू शकतो हे लक्षात येईल. म्हणजे अनंत महाराज गमतीने सांगायचे, स्वतः वैद्य होते, पुण्याच्या वैद्यकीय आयुर्वेद महाविद्यालयामध्ये प्राचार्य होते, ते म्हणायचे आपण जेवढं अन्न खातो ना त्यातल्या अर्ध्या अन्नावरती आपण जगतो ना, अर्ध्या अन्नावरती डॉक्टर नावाची जात जगते. गरज आणि चयन यांच्यातली सीमारेषा ओढता आली पाहिजे. माणकोजी म्हणतात उद्देश काय आहे, पांडुरंगाचं दर्शन हा मुख्य उद्देश. मग हे सगळं अनुषंगिक आहे. काय महत्त्वाचं, काय भाव महत्त्वाचा, हे पूजा करताना लक्षात ठेवलं पाहिजे, हे पारायण करताना लक्षात ठेवलं पाहिजे. महाराज दासगणू महाराजांचं एक मोठं सुंदर सुरेख पद आहे, आहे चित्तवृत्ती जोवरी गड्या बावरी, तो वरी न काही होणार जरी बसलास गोदातीरी. पवित्र तीर्थक्षेत्राला गंगा गोदावरीच्या काठाला जाऊन बसला तरी काही उपयोग होणार नाही. लोक खुशाल फोन करतात, पंढरपूरला आलो म्हणले मग कस काय, मस्त दर्शन झालं म्हणले, चटकन चंद्रभागेमध्ये आंघोळ केली, पटकन विठ्ठलाचं दर्शन घेतलं, आता काय करता म्हणले, निवांत भाकरी खात बसलो. निवांत भाकरीच खायची तर पंढरपूर कशाला पाहिजे, घराचं स्वयंपाकघर काय वाईट. पण वृत्ती अशी असते, जो वरी छळाया परा पाहसी खरा, तो वरी न दया कळणार वाची खुशाल भागवत घरा. फोफावणारा आजचं पीक आहे ना भागवताच, त्याची पार्श्वभूमिका आहे, त्याची भूमिका काय, जो वरी न दया कळणार वाची खुशाल भागवत घरा. काय कशासाठी करायचं हे लक्षात पाहिजे. म्हणजे माझा मुख्य उद्देश पांडुरंगाचं दर्शन आहे, मी भिकारी आहे म्हणून पांडुरंग दूर लोटणार आहे का, आहे ना. म्हटलं मग जेवढं शक्य असेल तेवढं अधिकस्ते अधिकम फलम. मी मोळी हे सगळे शब्द ऐकले आणि ममताईंना पूर्वीचं आपलं वैभव आठवलं. एक ममताई रडायला लागल्या, म्हणजे अहो आपण गावचे पाटील आहो, वैभव नसेल नाही सही, जमीन जुमला पैसा अडका नसेल नाही सही, पण लोकांमधल्या प्रतिष्ठेचा तर काही विचार करा. अशा दरिद्री अवस्थेमध्ये तुम्ही जर वारीला गेलात तर लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, हा एवढा भयंकर प्रकार आहे की आपण कल्पना करू शकणार. ती ममताई म्हणते अहो असं दीनपणाने तुम्ही वारीला गेलेलं मला तर काही आवडत नाही बघा. म्हणले उसणं पासणं करा, उधारी एवढ्यांना दिलं म्हणले तुम्ही, कोणीतरी देईल, पण एखादी चांगली गाडी घ्या. ममताई विनंती करते, नका वारी सजाऊ दिन वाणी, शपथ ही तुम्हाला, शपथ ही तुम्हाला, नका वारी सजाऊ दिन वाणी, शपथ ही तुम्हाला, शपथ ही तुम्हाला, बसा ऐटीत गाडीत चैनीत, पांघरू नशेला, पांघरू नशेला, बसा ऐटीत गाडीत चैनीत, पांघरू नशेला, पांघरू नशेला, घाला उंची झुली वैला, घाला उंची झुली वैला, बांधा गळ्यात घागर बांधा गळ्यात घागर माळा, नका वारी सजाऊ दिन वाणी, शपथ ही तुम्हाला, शपथ ही तुम्हाला, बसा ऐटीत गाडीत चैनीत, पांघरू नशेला, पांघरू नशेला, तुम्ही पाटील मनी आणा, नकावारी सजाऊ दिन वाणी, शपथ ही तुम्हाला,
गीत गाडीत चैनीत पांघरून शेला पांघरून शेला। पाटील आहात तुम्ही, एखादी बैलगाडी घ्या, एखादी चांगली बैलजोडी घ्या, तिला झूल घालून सजवा आणि आयटीमध्ये आपली खानदानी शाल पांघरून तुम्ही मोठ्या थाटानी वारीला जाऊ अशी माझी इच्छा आहे। शेवटी असं आहे, दिखाव्याला किती भुलायचा हा विषय आहे का नाही? आपल्याला चारवाकांनी शिकवून ठेवलं, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, कर्ज काढा तर म्हणले फेडायचं का नाही नंतर बघू। आता तोही बरा म्हणायची वेळ आहे, ऋणम कृत्वा घृतम पिबेत म्हणून तरी सांगितलं विचारेने, ऋण काढा तूप प्या, तूप तरी घृतम आयु घृतम मेधा असं औषध म्हणून सांगितलंय। आजकाल परिस्थिती अशी आहे, चौर्यम कृत्वा सुराम पिबेत, काही कोणाला बघायची गरज नाही। माणकोजी म्हणतात, ममता अगं वेडी का खुळी तू, या थाटाने मी वारीला जावं अशी तुझी इच्छा आहे ना, तुझ्या फक्त दृष्टीमध्ये दोष आहे। माझ्या दृष्टीने पाहशील तर माझ्या वारीचं वैभव पाच पैशांनी सुद्धा उणावलेलं नाही। तुला गाडी पाहिजे, तुला बैलजोडी पाहिजे, तुला भरझरी शाल मी पांघरलेली पाहिजे, अगं हे सगळं आहे ना, नाही कुठे म्हणतो। संनिश्चयाची मम जाण गाडी, सद्भावनी प्रेम ही बैल जोडी, म्या जोडिली त्या अनुहात माला, वैराग्य रूपी मम जाण शेला। सगळं आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये पंढरपूरची वारी चुकू नये हा माझ्या अंतःकरणामध्ये असलेला संनिश्चय, हीच माझी बैलगाडी आहे। पांडुरंगाबद्दल असलेला माझ्या अंतःकरणातला भाव आणि विश्वास, सद्भाव आणि प्रेम, ही बैल जोडी तिथपर्यंत घेऊन ओढून कोण घेऊन जाणार आहे मला? माझ्या अंतःकरणातली त्याची ओढ, त्याचा प्रेम मला ओढून घेऊन जाणार आहे। वैराग्याचा जो शेला अंगावरती मी पांघरलाय, म्हणजे वेडे या परता दुसरा वैभवशाली शेला आणखीन कुठून शोधून आणणार आहेस? वैराग्यासारखा दुसरा शेला नाही। भाग्यवंत कुणाला म्हणावं जगामध्ये हे सांगत असताना शंकराचार्य स्वच्छ शब्दामध्ये सांगतात, कौपीनवंत खलु भाग्यवंत, नेस्त्या लंगोटीशिवाय माझं म्हणायकडे म्हणायला ज्याच्याकडे कुठलीही बाकी इस्टेट नाही तो म्हणले खरा भाग्यवंत आहे। तेव्हा माझा थाट होता तसाच आहे, तू फक्त तुझा दृष्टिकोन बदल म्हणजे झाला। कुठलाही विचार न करता माणकोजींनी खांद्यावरती कुऱ्हाड टाकली आणि पंढरपूरला वारीला निघाले। मजल दरमजल करीत वाळलेल्या काटक्या गोळा कराव्यात, त्याची मोळी बांधावी, पंढरपूरला आले। आता पंढरपूरला आल्यानंतर आमच्या घरी पाटलांनी उतरावं याच्यासाठी जिथं मारामाऱ्या चालायच्या, त्या पंढरपुरामध्ये आज माणकोजींनी गेल्यानंतर सुद्धा कोणी विचारायला तयार नाही। अनेक दारं ठोठावून पाहिली, बाबा आजच्या दिवसापुरता आसरा पाहिजे, हाऊसफुल आहे म्हटले, अजिबात जागा नाही, याला देऊन काही उपयोग नाही जागा, याच्याकडे देण्यासाठी काहीच नाही माहिती आहे, होतं तेव्हा घेतलं की ओरवाडून, आता म्हणली एकाची जागा काढवा। सगळी दारं बंद झाली, माणकोजींनी विचार केला, ज्याचं कोणीही नसतं ना त्याची आई असते, हसरं मूल जगाचं आहे, रडकं मूल आईचं असतं। माणकोजी म्हणाले, या कोणीही मला थारा देवो न देवो, चंद्रभागेत वाळवंटी उतरला जाऊन शेवटी, ते पाहून जगजेठी झाला कष्टी मनात। चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये उतरले, थंडीचे दिवस आहेत, थंडीचा कडाका आहे, वाळू थंडगार पडलेली आहे, अंगावरती संरक्षण करतील एवढी वस्त्र सुद्धा नाहीत, डोक्यावरती छत तर नाहीच नाही। पण शेवटी असं आहे, माणकोजींना ह्याच्या वेदना नाही आहेत, याबद्दल मनामध्ये क्षोभ नाही आहे, वाईट कोणाला वाटलं, त्रास कोणा, लेकराला शिव्या दिल्या तर त्याला काही कळतही नाही तो आपल्याला शिव्या घातल्या म्हणून, वाईट कोणाला वाटतं? त्या लेकराच्या आईला वाईट वाटतं। माणकोजी आज थंडीचा कडाका सोसत चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जाऊन मुक्कामी राहिलेत हे पाहिलं आणि पांडुरंग अस्वस्थ होऊन बेचैन झाले, कारण शेवटी भगवंताचं वचन आहे,
अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। अशा नित्ययुक्त अशा अनन्यपणे माझं चिंतन करणाऱ्याच्या योगक्षेमाची काळजी मी वाहतो, हे भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये दिलेलं आश्वासन। आणि त्याचं आता कसं करावं या विचाराने पांडुरंग बेचैन होऊन उठले। भगवंताची बेचैनी आईसाहेबांनी पाहिली, लक्ष्मी मातेने म्हणले काय हो, बीपीची गोळी वगैरे घेतली ना सकाळी? काय म्हणले, आता तुम्हाला आठवण करायला मी, मला आठवण करायला तुम्ही, तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या। म्हणजे अस्वस्थ का दिसता, काय झालं? अहो अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक तुम्ही, तुम्हाला कसली काळजी आली? आणि म्हणले एवढा मंगल प्रसंग आहे, सहस्रावधी तुमचे भक्त तुमचं नामस्मरण करत मृदंग टाळ विणा घेऊन आनंदामध्ये गजर करत तुमच्या दर्शनाला येत आहेत, एवढा मोठा एकादशीचा दिवस आज आणि तुमचा चेहरा म्हणले असा पडलेला, एवढी कारण तरी काय? भगवंत म्हणाले या लोकांचं कौतुक सांगतेस? अगं फक्त नावाचे वारकरी आहेत म्हणाले, नुसतं गळ्यामध्ये माळ आहे म्हणून लोकांची पाहायची दृष्टी बदलते, याच्यासाठी गळ्यामध्ये माळ आणि विणा लोकांनी घेतलेली आहे। वारकरी खरं कश कोणाला म्हणावं हे यांच्यापैकी कोणाला समजलेलंच नाही। रमे हे अवघे वायस बोधला माझा राजहंस, उतरला वाळवंटास लेकरू माझे थंडीमध्ये। हे सगळे कावळ्याच्या जातीचे आहेत म्हणते, या सगळ्यांमध्ये एक राजहंस जर कोणी असला तर माझा माणकोजी आहे। आणि म्हणले त्याला या भरल्या पंढरपुरामध्ये एकाही घरी आसरा सुद्धा मिळालेला नाही, छप्पर सुद्धा डोक्यावरती मिळालेलं नाही। ज्याला किमान भूतदया सुद्धा कळत नाही त्यांनी माझा भक्त म्हणवावं, ज्याच्या अंतःकरणामध्ये एवढी सुद्धा कोमलता नाही त्यांनी माझा वारकरी म्हणावं। म्हणजे काय उपयोग आहे अशा वारीचा, मला यांच्याकडे पाहण्याची सुद्धा इच्छा नाही। आईसाहेबांना वाटलं ठीक आहे, असेल कसली तरी चिडचिड, ऑफिसमध्ये काहीतरी झालं असेल। एकादशीचा दिवस संपला, लोकांनी आनंदात घालवला, माणकोजींनी सुद्धा हरिजागरामध्ये सगळी रात्र जागून काढली, खरा उपवास माणकोजींचा घडला। द्वादशीचा दिवस उजाडला, आता द्वादशीला एकादशीची पारणं करायचं, दिवसभराचा उपवास। अरे म्हणलं कालच काय कमी चरलास, साबुदाण्याची खिचडी झाली, रताळ्याचा शिरा झाला, भगर झाली, आमटी झाली, चटणी झाली, साबुदाण्याचे वडे झाले, पापड झाले, उपासाच्या कुरडया झाल्या, तरी द्वादशीची वड, हे अनेकविध पदार्थ खायला करून आणलेले। म्हणी सुद्धा आपल्याकडे फार गमतीशीर आहेत बरं का, आमचं मराठवाड्यामध्ये एक म्हण आहे, म्हणजे गाढवासारखं चराव पण एकादशी करावं, म्हणजे काय उपद्व्याप आहे, चर ना का म्हणले गाडवायचं का, पण एकादशी कर, काय त्या एकादशीचा उपवासाचा उपयोग आहे? तसं ह्या लोकांनी एकापेक्षा एक पदार्थ, 56 भोग भगवंतासाठी म्हणून करून आणले, भगवंतासाठी केलेत का? आपणही फार हुशार आहेत, आपण शब्द फार जपून वापरतो। पोराला सांगायचं जा आणि नैवेद्य दाखवून ये, काय काय आम्ही खाणार आहेत ते बघ म्हणावं पांडुरंगाला। नैवेद्य अर्पण कोणी करतच नाही हो। आणि शपथ घेऊन सांगतो, ज्या दिवशी भगवंतांनी नैवेद्य खायला सुरुवात केली ना त्या दिवशी नैवेद्याचं ताट बघवणार सुद्धा नाही। तसे हे एकामागे एक पदार्थ यायला लागले, त्या पदार्थांचा सगळा घमघमाट मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सुटला। आणि आईसाहेबांचाही एकादशीचा उपवास झालेलाच, दुजुन्या काळाची बायको आहे, नवऱ्याने जेवल्याशिवाय जेवायचं नाही। म्हणजे अहो एवढे पदार्थ आणले समोर, सुरू करा की, एक नाही दोन नाही, पांडुरंगाने तिकडे बघायला सुद्धा नाही म्हटलं। म्हणजे अहो सुरू करा,
म्हणजे तुला इच्छा असेल तर खा ना म्हणले, तुला कोण नाही म्हणले, मी खाणार नाही म्हणले. का नाही खाणार म्हणले, कारण तुला कालच सांगितलं. दांभिक सकल हे जाण बडे बेईमान, दांभिक सकल हे जाण बडे बेईमान, हे विविध भोग मज साठी खचितना प्रिय रमे मनियान, हे विविध भोग मज साठी खचितना प्रिय रमे मनियान, हा समूह मला नच प्यारा हा ऐहिक सुखे छू सारा, नच भूत दयेचा वारा धर्माची का पुनी मान, सदा हे अंध चाहती धनमान, दांभिक सकल हे जाण बडे बेईमान, दांभिक सकल हे जाण बडे बेईमान, हे विविध भोग मज साठी खचितना प्रिये रमे मनिया, दांभिक सकल हे जाण बडे बेईमान. सगळे एकापेक्षा एक दांभिक आहेत म्हणजे आतमध्ये एक वर दाखवायला एक, आणि तुला काय वाटतं हे सगळं यांनी माझ्यासाठी आणलंय? अजिबात नाही, शेवटी यांना ताव मारायचा आहे म्हणून आलेले हे पदार्थ आहेत. आणि म्हटले मी काही भिकारी नाही, मला काही मिळत नाही अशातला भाग नाही. भगवंत काय खातात याचं फार सुंदर उदाहरण आहे. एका कवीने सांगितलं म्हणले, लोक कहते हे भगवान खाते नाही, खात नाही म्हणले, कितीदा नैवेद्य दाखवला, लोग कहते हैं भगवान खाते नहीं, अरे चूक त्याची नाही म्हणले तुझी आहे, भिल्लिणी की तरह हम खिलाते नहीं, शबरीची उष्टी बोर खाल्ली तुझं चांगलं चुंगलं न जेवायला काय धडवरवली, भावना नाही ना. म्हणून करा काय, शाक प्रेमी विदुर सम जिमाते चले, म्हणजे काय मोठा सुंदर प्रसंग आहे. खिष्टाई करण्यासाठी भगवंत हस्तिनापूरला आलेले आहेत युद्ध टळावं म्हणून. दुर्योधनाला स्वच्छ शब्दामध्ये सांगितलंय, तुझ्याकडे मी येणार नाही जेवणार नाही. जेवायला म्हणले दोनच अटी आहेत, एक तर ज्याचं प्रेम आहे त्याच्याकडे जेवायला जाव, नाही तर लाचार आणि कोणाकडेही जाव. म्हणजे तुझं माझं प्रेम नाही, मी काही लाचार नाही, मी तुझ्या घरी येणार नाही, विदुराकडे जाईन. विदुराचा आनंद गगनात मावेन असा झाला. विदुरजी घरी घेऊन गेले, आल्याबरोबर स्वागताला पाणी दिलं, काहीतरी आल्याबरोबर द्यायची औपचारिकता म्हणून केळाचा घड पडलेला होता, तो केळाचा घड विदुरजींनी समोर आणून ठेवला, एक एक केळं सोलून भगवंताला द्यायला सुरुवात केली. आपण साली सकट, आपण नंतर साल काढून टाकायची खाताना, पण भगवंताला साली सकट केळं, म्हणजे गरज असेल ते सोलून खा, नाही तर तसंच खा, आमचं काही बिघडत. विदुरजींनी सगळी केळं केळं सोलून दिली, भगवंतांनी खाल्ली. आणि विदुरजी नंतर भानावर आल्यानंतर त्यांनी पाहिलं, सगळ्या बाराच्या बारा केळ्यांची गर खाली पडलेले होते आणि साल सगळे संपलेले. भगवंत आपल्या घरी आले या आनंदाच्या भावनोद्वेगामध्ये विदुरजींनी ते केळं सोलावं, केळ्यातला गर फेकून द्यावा आणि सालपट भगवंताला खायला द्यावं. अगदी चाचू न करता भगवंतांनी केळ्याचं सालपट सुद्धा खाल्लं. म्हणून शाक प्रेमी विदुर सम जिमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. लोग कहते हैं भगवान आते नहीं, अरे कसे येत नाहीत, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. द्रौपदीनी ज्या उत्कटतेने हाक मारली तेवढी उत्कटता आमची होत नाही, हा का त्याचा दोष आहे? द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं, रुक्मिणी की तरह धुन लगाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े, जो अड़े भी तो संयम के कोड़े पड़े, तन के रथ को सुपथ पर चलाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. भगवंत येत नाहीत, भगवंत खात नाहीत असं कसं म्हणता येईल? भगवंतांनी मात्र हे खायला नकार दिला, म्हणजे या ढोंगी लोकांचा स्पर्श सुद्धा वारा सुद्धा मला नको. आता ऐन भुकेच्या वेळी केलेला हा उपदेश पचत नाही, आधी पोटोबा मग विटोबा म्हणले. पोट भरलं तर तुमचं चालू द्या कीर्तन मध्यरात्रीपर्यंत, आमचं काही म्हणणं नाही, नाही तर 8:30 संपलं पाहिजे. तो उपदेश लक्ष्मी मातेला काही पचला नाही. म्हणले बघा माझं स्वच्छ मत आहे, जो जसा मुळामध्ये असतो की नाही जग त्याला तसं दिसतं, जो म्हणले लबाड आहे त्याला सगळं जग लबाड वाटतं, जो चोर आहे त्याला सगळं जग चोर वाटतं, जो बदमाश आहे त्याला सगळं जग बदमाश वाटतं, जो सज्जन आहे त्याला सगळं जग सज्जन वाटतं.
म्हणले दोष लोकांचा नाही, ढोंगी तुम्ही आहात, दांभिक तुम्ही आहात. म्हणले तुम्ही काय काय केलं नाही, खोटं बोललात, चोऱ्या केल्यात कृष्ण जन्मामध्ये, म्हणून तुम्हाला सगळे बदमाश, सगळे दांभिक वाटतात, सगळे ढोंगी वाटतात. तुम्ही तुमचा चष्मा बदला, जग बदलेल. आता हे बायकोचं बोलणं रोजचंच असलं तरी भगवंत आज ऐकून घ्यायच्या मूडमध्ये नाहीत. भगवंत बेचैन झालेले आहेत. भगवंत म्हणाले मला चोर म्हणतेस, मला लुच्चा म्हणतेस, अगं सगळ्याचं मूळ तर तू आहेस. तूच सत्याची खाण मज टाकीले झाकून, मज टाकीले झाकून, मज टाकीले झाकून, तुझा माईक बाजार पाता फुलले नारी नर, पाता फुलले नारी नर, पाता फुलले नारी नर, शुद्ध चैतन्याचे ठाई निष्ठा एकाचीही नाही, निष्ठा एकाचीही नाही, निष्ठा एकाचीही नाही, मी तो पंढरीचा राणा ज्याया इच्छितो निर्वाणा, ज्याया इच्छितो निर्वाणा, ज्याया इच्छितो निर्वाणा. सगळ्याचं मूळ तू आहेस म्हणजे बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया, तुझ्या पलीकडे जाऊन कोणाची बघायचीच तयारी नाही आहे. राजगुरु महाराजांचं मोठं सुरेख पद आहे, उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे काठी, चावळे स्वरूप मूर्ती परम गोमटी, निढळावरती कर दोन्ही. निढळ म्हणजे कपाळ, ते कपाळावरती हात आहेत. म्हणजे आम्हाला दिसत नाही, कमरेवरती दिसतात. भगवंत चतुर्भुज आहेत, दोन हात कमरेवर आहेत, दुसरे दोन. प्रामाणिक भक्ताची वाट पाहताना आपण ज्याची वाट बघायची ते असं करतो का नाही, निढळावरती आहेत ते, ज्याला दिसतात त्याला दिसतात, तुमचा माझा विषय नाही. कमरेवरती सुद्धा हात कशासाठी आहेत, शंकराचार्यांनी मोठं सुंदर वर्णन केलंय. प्रमाणम भवाब्दे इदं मामकानां नितंबः कराभ्याम धृतौ येन तस्मात्. कमरेवरती हात काय आहेत, जणू भगवंत सांगतायत ज्याची दृष्टी माझ्याकडे आहे त्याच्यासाठी या भवनदीची खोली फक्त कमरे एवढी आहे, नाका तोंडात पाणी जायची सुतराम शक्यता नाही, माझ्याकडे बघत राहा फक्त बस. प्रमाणम भवाब्दे हे इदम मामकानाम, हे महत्वाचं आहे. मी तो पंढरीचा राणा द्याया, अगं सगळ्यांना मोक्ष देण्यासाठी म्हणून मी 28 युग या ठिकाणी उभा आहे, सगळ्यांना लक्षात यावं म्हणून तुला मागे सोडून समोर येऊन उभा आहे. पंढरपूरला रुक्मिणी माता आणि पांडुरंग सोबत नाहीत, पांडुरंग पुढे आहेत, रुक्मिणी माता मागे आहे. जणू भगवंताला सांगायचंय हिला मागे ठेवून समोर याल तर दर्शन होईल, हिच्यामध्ये गुंतून पडायचं असेल तर माझं काही म्हणणं नाही. लक्ष्मी माता म्हणते कधीच कळले मला जई तुम्ही दुरी ठेविले, भवाब्दीतून काढण्या पतित राहिला एकले. मला कधीच कळालं म्हणजे तुम्ही जेव्हा मला सोडून आलात ना तेव्हाच मला कळालं, पण या तुमच्या नुसत्या गप्पा पुरे झाल्या. आता नुसतं तत्वज्ञान आम्हाला ऐकायचं नाही, नुसतं मोक्ष म्हणता, मुक्ती म्हणता, हे सगळे पोट भरायचे धंदे आहेत म्हणले तुमचे. स्वच्छ तोंडाने सांगतात, म्हणजे सगळ्यात उत्तम धंदा आहे कथाकार होणं, प्रवचनकार होणं, कीर्तनकार होणं, याचा सारखा धंदा नाही म्हणले दुसरा. फायदाच फायदा, राम नाम में तीन गुण है, सब जन लागत पाव, सगळे महाराज महाराज म्हणून नमस्कार करणार, सब जन लागत पाव, खाने को तो अच्छा मिले आणि ते वैकुंठ जाओ. म्हणला एवढा प्रॉफिटेबल धंदा दुसरा कुठं आहे. तेव्हा तुमचं नुसतं तत्वज्ञान ठेवा म्हणले तुमच्यापाशी, मोक्ष कसला, मुक्ती कशाची म्हणली, आणि असा कोण खरा मुमुक्षु आहे ज्याला खरंच मोक्ष पाहिजे, ज्याला खरंच मुक्ती पाहिजे, ज्याला मी नको, असा एक एक महाभाग दाखवाल तुम्ही. तुमच्या नुसत्या कीर्तन प्रवचनामध्ये मारायच्या गप्पा आहेत म्हणले, मला अजिबात सांगू नका. आईसाहेब सुद्धा ऐकून घ्यायच्या मूडमध्ये नाहीत. नवराव बायकोचं भांडण लागलं, म्हणजे एवढंच ना, खरा मुमुक्षू बघायचा ना तुला, खरा भक्त बघायचा ना, अगं म्हणले इथंच आहे चल दाखवत, पण त्याआधी तुझ्या प्रभावाची गंमत तर बघ. तूच असत्याची खाणं माझं टाकीले झाकून ही माझी अतिशयोक्ती नाही हे तुला कळू तर दे, माझ्यासोबत चल म्हणले जरा पंढरपूरमध्ये फेरफटका मारू. म्हणले चला. पांडुरंगाने काय केलं, एका कुष्ठरोग झालेल्या, रक्तपीती झालेल्या, घाणेरड्या रोग्याचं रूप घेतलं, हातपायाचे बोटं झडून गेलेत, नाक झडून गेलंय, छाताडावरती भणभण भणभण उवा माशा भणभणतायत,
ते पाहिलं आईसाहेबांना किळस आली, शी बाई म्हणले लांबवा असं रूप म्हणले, गंमत बघायची ना तुला, चल माझ्यासोबत, मी अशी घाणी रेडी नाही येणार, मी आहे तशी येईन। लक्ष्मी या शब्दाचा पैसा अर्थ आपण फार नंतर गेला बरं का, लक्ष्मीचा डिक्शनरी मिनिंग आहे सौंदर्य। आता प्रत्यक्ष लक्ष्मी माता सौंदर्य जिच्या रूपाने मूर्त होतं अशी, ती म्हणते मी आहे तशी येईन, तुम्हाला पटत असेल तर बघा, ठीक आहे म्हणले चल तू आहेस तशी चल, मी मात्र असा येईन, ठीक आहे म्हटलं। आणि हे नवरा बायकोचं जोडपं, बायको अतिशय तरुण रूपवान अप्रतिम लावण्य असलेली आणि नवरा असा कुष्ठरोगी, घाण किळस यावी, अंगाची घाण यावी असा, हे जोडपं गावातनं फिरायला लागलं। लोकांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातले, म्हणले याला ही मिळाली कशी। हा म्हणले जब देणे पे आता आहे तो छप्पर फाडके देत आहे, म्हणले उगच म्हणत नाहीत लोक, पण लोकांना मोह सुटे ना, कुठे पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्री वारीला म्हणून आलेले असताना, पांडुरंगाच्या दर्शना म्हणून आलेले अस, आता कागदाची लक्ष्मी पाहिली तर आपल्याला राहत नाही, इथं चालती बोलती सगुण रूपामध्ये मूर्तिमंत लक्ष्मी माता आहे, एकाची सुद्धा नजर तिच्यावरून हटेल तर शपथ। पांडुरंग नुसते गंमत बघतायत, म्हणले बघितलं, तुझा सत्याची खाण मज टाकील झाकून, तुझा माईक बाजार पाहता भुलले नारी नर, तुझ्या पलीकडे कोणीतरी बघताय का बघ। लोक नुसतं बघून थांबले नाहीत, लक्ष्मी मातेच्या जवळ यावं आणि निर्लज्जपणाचा कळस करीत तिला म्हणावं काय, म्हणजे बघ तू चारु तनु गोमटी कृशांगी कटी, शशितुल्य वदन वेलाळे शोभते चिवळ हनुवटी, नको फिरुस याचे संगती सोड हा पती, हे कळावरी यावे पद खूप मोठं आहे, पदांची संख्याही खूप आहे आपली, वेळ मर्यादा संपली, आपण थोडं धावतो बघू। लोक म्हणायला लागले, म्हणले तू एवढी अप्रतिम सुंदर, अगं म्हणले कुठला नवऱ्यासोबत फिरतीयस, याला सोड माझ्यासोबत चल, राजाची राणी बनवून ठेवील, दासदासी नोकर चाकर सेवेला हजर असतील, तुला वाटेल ते तुझ्या सेवेमध्ये हजर करीन, पलंगावरनं पायसुद्धा खाली ठेवायची वेळ येणार नाही, वाढलेलं ताट आयता हातामध्ये येईल, बोल येतेस। आपल्याकडे असं म्हटलं जातं, अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यती, पण सोबत हेही सांगितलं जातं पुण्यक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती। हे माहीत असून सुद्धा शेवटी असं आहे की त्या मोहापुढे विवेक करता आला पाहिजे ना, त्या लोभापुढे विवेक टिकला पाहिजे ना, की काही असेल पण हे योग्य नाही, जे माझं नाही ते मला नको आहे। एक फार सुंदर उदाहरण आहे, मोह आवरत नाही म्हणून सांगतो, नीतिमत्ता कशी असते, विवेकाने धैर्य कसं वाढतं। एक गरीब कामगार होता, बांधकाम का चाललेलं होतं काहीतरी, त्या बांधकामावरती ती कातड्याची पखाल असायची जुनी, ती पखाल भरभरून त्यांनी पाणी टाकायचं काम चाललेलं होतं, पाण्याचं तळं लांब होतं, 10-20 चकरा त्याच्या झालेल्या पाहिल्या। एक संन्यासी महाराज भगवे वस्त्र अंगावरती आहेत, ते तिथनं चाललेले होते आणि ते एकाच ठिकाणी थांबले, याच्या 4-5 चक्रा झाल्या, ते संन्यासी महाराज तसेच पाऊल सुद्धा हलवलं नाही जागच, याला वाटलं बहुतेक महाराजांना काहीतरी त्रास आहे, त्यांनी पखाल खाली ठेवली, म्हणले महाराज काही त्रास आहे का, पायात काही गोळा वगैरे आलाय का, हालचालीला काही त्रास होतोय का, मी पाय दाबून देऊ का, म्हणले काही नाही मला काही त्रास नाही तुझं चालू दे। पुन्हा 2 चक्रा झाल्या महाराज तसेच, त्या कामगाराला राहावे ना, म्हणलं महाराज काहीतरी निश्चित आहे तुम्ही मला सांगा। त्यांनी पाय खाल्ला, पायाच्या खाली एक सोन्याची मोहर होती, ती म्हणले दुसरं काही नाही, ही सोन्याची मोहर या ठिकाणी पडलेली आहे, ती तुझी असायची तर शक्यता नाही, ती तू पाहिली असतीस तर तुला ती उचलून घेण्याचा मोह झाला असता, हा अविवेक तुझ्याकडनं घडला असता जे तुला फेडावं लागलं असतं, तो मोह तुला होऊ नये म्हणून तुझ्या दृष्टीला ही मोहर पडू नये म्हणून मी त्याच्यावरती पाय देऊन उभा आहे। तो गरीब कामगार हसायला लागला, तो म्हणला महाराज गेले 5 दिवस झाले ही मोहर इथं पडलेली मी पाहतोय, पण रस्त्यात पडलेली अशी वस्तू उचलून घ्यायची असते मला तुमच्याकडनं कळालं। म्हणला
विवेक निषिदिनी वरा दादानो विवेक निषिदिनी वरा। समाजातल्या टोकाच्या माणसापर्यंत हा विवेक जागृत होता, त्या विवेकाच्या बळावरती आम्ही मिळवलेली ही समृद्धी होती। आम्ही जे वैभव ऐकतो, ही समृद्धी ऐकतो, ही आभाळातनं पडलेली नाही आहे, ही आमची स्वतःची कमाई आहे। ही नीतिमत्ता संपली, हा विवेक संपला, हा विचार संपला, त्याचे परिणाम दारिद्र्याच्या रूपात आम्हाला भोगावे लागणारच आहेत। तसं त्या पंढरपुरामध्ये आपण कुठे आहोत, कशासाठी आलो आहोत, याचं भान संपलं, विवेक संपला, आणि लोक अतिशय कामांधपणे लक्ष्मी मातेच्या मागे लागले। ते पाहून, तो बाजार पाहून लक्ष्मी मातेला सुद्धा किळस यायला लागली। म्हणले अहो, हा बाजार पुरे झाला, मला सुद्धा चंचल म्हणतात मला, पण मला सुद्धा किळस वाटावी, एवढा भयंकर बाजार या ठिकाणी। मला पटलं, म्हणले तूच असत्याची खाणं, मज टाकीला झाकून, पण फक्त ही अर्धी बाजू सिद्ध झाली। मला त्वरित दाखवा अतुर कोण या मुक्तीसी, हा अर्धा भाग अजून शिल्लकच। ठीक आहे, म्हणाले तू हा बाजार पाहिला, बाजारू लोक पाहिले, दांभिक लोक पाहिले, त्याच पद्धतीने खरा भक्त, खरा मुमुक्षू, खरा विवेकी कसा आहे हे तुला दाखवतो। म्हणले नमुना, चल भगवंत त्याच कुष्ठरोग्याच्या वेशात अजूनही आहेत, त्याच सौंदर्यवतीच्या वेशामध्ये आईसाहेब अजूनही आहेत। माणकोजींनी नुकतीच ती मोळी विकली होती, जे काही 2-5 पैसे आले होते त्यातनं थोडंसं भाकरीचं पीठ घेतलं होतं, थापून 2 भाकऱ्या तयार झालेल्या होत्या, आणि माणकोजींच्या मनामध्ये विचारच चालू होता। म्हणले भगवंता, जेव्हा देण्यासाठी तू समर्थ केलंस तेव्हा भरभरून दिलं, पण आज माझ्याजवळ देण्यासाठी काही नाही, म्हणून का कोणाला पाठवत नाहीस, म्हणून का कोणी येत नाही? देवा, 2 भाकऱ्या झाल्या की माझ्या गरजेसाठी मला 1 पुरेशी आहे, मी 1 भाकरी कोणाला तरी देऊ शकतो, काय देण्यासाठी कळकळ आहे बघा। आपल्या शास्त्रांनी जे दान म्हणून सांगून ठेवलं ना, इष्ट आणि आपूर्त असे 2 वेगवेगळे प्रकार सांगितले, आणि त्याचं संतुलन एवढं सुंदर सांगितलं आहे। शास्त्र सांगतं की अन्न छत्र चालवणं हे पुण्य आहे, पण त्याचा गैरफायदा घेऊ नये म्हणून त्यासोबतच हे सांगितलं जातं की तशीच आवश्यकता असल्यापण शिवाय, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डायर नेसेसरी नेसेसिटी म्हणतो, तशीच गरज असल्याशिवाय अन्न छत्रामध्ये जेवणं हे पाप आहे। हे धर्माचं संतुलन, त्याचे आम्ही विनोद करायला सुरुवात केली, त्याची थट्टा करायला सुरुवात केली। दारिद्र्य येऊन उभं राहणार नाही तर काय होईल? 1 भाकरी कोणाला तरी देता येऊ शकते, भगवंत अजून कोणी काय येत नाही, या विचारातच माणकोजी आहेत, आणि भगवंत दत्त म्हणून समोर येऊन उभं राहिले। म्हणले बाबा, गजघाट पंढरी भरली परी सोयमली अनच झाली, बघ कुठे भडकला उदरी जठराग्नी, ना दिले मला बघ कोणी अन्न ते कामिनी मदियही जाणी, कामिनी मदियही जाणी, झाली दिनवाणी पदही उचले पदही उचलेना, येऊ दे तुला तरी करुणा घेवा। मावत नाहीयेत एवढी माणसं पंढरपूरमध्ये आहेत, पण मला कुणी पोटाला अन्न सुद्धा दिलं नाही, 2 घास सुद्धा दिलेले नाही। अरे माझं ठीक आहे, माझी ही कोमल सुकोमल असलेली पत्नी चालून चालून थकली आहे, 1 पाऊल सुद्धा उचलता येण्यासारखं तिच्या अंगामध्ये त्राण नाही, माझ्यासाठी नसेल तर नसही, पण माझ्या बायकोसाठी म्हणून तिची दया येऊन तरी तिला खायला 4 घास पोटाला दे। हे माणकोजींनी ऐकलं आणि आनंदाने उठून उभे राहिले। म्हणजे पांडुरंगा या, तुमचीच वाट पाहत होत। हे ऐकलं आणि भगवंताला वाटलं आपलं सोंग उघडं पडलं की काय? सोंग उघडं पडलेलं नाहीये, जे जे भेटी जे भूत ते ते मानी जे भगवंत, या वृत्तीपायी पांडुरंगा या हे शब्द तोंडातून निघून गेले। 2 भाकऱ्या, म्हणजे तुमचीच वाट पाहत होत, 1 तुम्ही घ्या, 1 आईसाहेबांना। आईसाहेब हा शब्द कानाने ऐकला आणि लक्ष्मी मातेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। म्हणजे अहो, पंढरपूरमध्ये फिरत असतानाच्या लोकांच्या नजरा आणि आता आईसाहेब म्हणत असताना तुमच्या लेकराची नजर, त्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे। लक्ष्मी मातेच्या समोर 1 भाकरी ठेवली, त्या कुष्ठरोग्याच्या रूपामध्ये आलेल्या पांडुरंगाच्या समोर 1 भाकरी ठेवली, 1 क्षणाचाही विलंब न लावता, किती युगांपासून मी उपाशी आहे अशा आधाशीपणाने भगवंतांनी ती भाकरी खायला सुरुवात केली।
एक 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 घास खावा आणि प्रत्येक घासागणिक तृप्तीची ढेकर भगवंतांनी द्यावी. महाराजांनी वर्णन केलंय, देई ढेकर प्रत्येक घास घेता, देई ढेकर प्रत्येक घास घेता, देई ढेकर प्रत्येक घास घेता, म्हणत जगती तू धन्य पुण्यवंता, म्हणती जगती तू धन्य पुण्यवंता, कोटी ब्राह्मण भोजना घातल्या घासागणिक तृप्तीची ढेकर भगवंतांनी द्यावी आणि म्हणावं, बाबा कोटी ब्राह्मण जेवायला घातल्याचं पुण्य तुला लागू दे, कोटी ब्राह्मण जेवायला घातल्याचं पुण्य तुला लागू. साध्या कोरड्या भाकरीच्या तुकड्यावरती एवढं समाधानाची तृप्तीची ढेकर देणारा माझ्या पांडुरंगाशिवाय दुसरा कोणी असू शकत नाही हे लक्षात आलं आणि माणकोजींनी भगवंताचे पाय धरले. म्हणजे देवा लेकराची परीक्षा घेता, अरे पण म्हणले तुला हे रूप शोभत नाही, ज्या रूपामध्ये तुला ऐकायची सवय त्याला तुला पाहायची सवय. वस्त्र सुंदर केशरी चपले परी तळपे कटी, रत्न कौस्तुभ राजते हृदयावरी रवी हिमपुटी, शंख चक्र गदा करी कमला सवे अभयास दे, रम्य रूप असे अनंत हृदात संत राहू दे. असं रूप तुझं पाहायची आम्हाला सवय आहे, तुमच्या रूपामध्ये प्रगट व्हा. भगवंत याच क्षणाची वाट पाहतो, तत्काळ भगवंत आपल्या मूळ रूपामध्ये प्रगट झाले. पीत पितांबर धृतजो कंठी जाचा अपाद वनमाला, तद्दर्शन मात्रे तो भक्त सखा बोधला मनी धाला. आणि जी आस लागल्यामुळे माणकोजी उदास होते, योग्य होईन केधवा तरी माधवा तव दर्शना, ती आस ती इच्छा ती कामना माणकोजींची आज जाऊन पूर्ण झाली. कशाच्या आधारावरती पूर्ण झाली, कशाच्या बळावरती पूर्ण झाली, शाश्वत आणि नश्वराचा विवेक केल्यामुळे पूर्ण झाली, योग्य अयोग्याचा चांगल्या वाईटाचा विवेक केल्यामुळे पूर्ण झाली. हा विवेक हा योग्य विचार आमच्या अंतःकरणामध्ये रुजावा, कारण या विवेकाशिवाय दुसरा तरणोपाय नाही. प्रत्येक पावलावरती हा झालाच पाहिजे. म्हणून या संत चरित्राच्या माध्यमातून आपल्याला शिकायचं असं आहे, आपल्याला आदर्श घ्यायचा असा आहे की खरं माझ्या कल्याणाचं जे आहे ना ते मिळवायचं आहे, जे शाश्वत आहे, जे एकदा आयुष्यामध्ये आल्यानंतर परत जाणार नाही असं जे मिळवायचं आहे तो आनंदरूप भगवंत आहे. तो आनंदरूप भगवंत आयुष्यामध्ये यावा आणि स्थिरावा असं वाटत असेल तर करण्यासाठीचा उपाय महाराज पूर्वरंगाच्या पदामध्ये आपल्याला सांगतात. विवेक निशिदिनी वरा दादानो, विवेक निशिदिनी वरा दादानो, विवेक निशिदिनी वरा, करी विठ्ठल येईल घरा दादानो, विवेक निशिदिनी वरा दादानो, विवेक निशिदिनी वरा. आणि हे करण्यासाठी नको योग याग तर्पण नको व्रतादी उद्यापन, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. वहा विठ्ठल चरणी म्हण गणु म्हणे दयेला वरा दादानो विवेक निशिदिनी. आज या प्रसंगाने आपण भगवंताकडे एवढीच इच्छा व्यक्त करू, देवा या विवेकाचं अधिष्ठान कायम आमच्या अंतकरणामध्ये असू दे, इतर काही मागण्याची आवश्यकता नाही. विश्वासून पुरा तुझ्या वर हरी काही न मागे तुला, फक्त हा विवेक अंतकरणामध्ये जागृत ठेव एवढी प्रार्थना करू. आणि आजच्या पुरता आपल्या पुरता